आत्ता निघतो आहे आम्ही गोव्यातून, कारण गोव्यामध्ये पाऊस झाला. आम्हाला स्कूबा डायव्हिंग सुद्धा करायचं, पण काही करायला जमलं नाही कारण पाऊस. बघा तुमचा ब्लॉगर बघा कसा आंबा खातोय, आंबा चोर मस्त आंबा एकच नंबर. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार तुला स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वॉइस फिल्म्समध्ये. तर आत्ता निघतो आहे आम्ही गोव्यातून, कारण गोव्यामध्ये पाऊस चालू झाला. गोव्यातच नाही त्या महाराष्ट्रात, गोव्यामध्ये सगळीकडे पाऊस चालू झाला. आपला मान्सून सुरू झाला आता. सध्या असा तरी प्लॅन चाललाय गोव्यातून जाता जाता, जर टाईम मिळाला तर महाबळेश्वरला पण जाऊन यायचं, नाही तर सरळ हुबलीत जायचं आहे. तर बघूया कसं काय निघता येतं ते. सगळे रेडी आहेत, बागा वगैरे रेडी आहेत, पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं दाखवलं मला बाहेर किती पाऊस पडतोय ते बघा. खरं तर आज पण आम्ही राहणार होतो, आम्हाला स्कूबा डायव्हिंग सुद्धा करायचं, पण काही करायला जमलं नाही कारण पाऊस. खरं तर हा सीझन नाही आहे म्हणजे गोव्यातून मजा करण्यासाठी, किंवा म्हणजे असं काय नाही करू शकतो, पण आमच्यासाठी ते जमलं नाही. पण आता निघतो आम्ही, आणि हातल्याचं पण ऑफिस सगळं काम पेंडिंग आहे. आणि तुम्हाला मग अशी बोललो, म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये बोललोच की वायफाय वगैरे पण इथे चालत नाही आणि नेटवर्क पण नाही, त्यामुळे आम्हाला गरजेचं आहे निघणं. संपला सीएनजी. ज्याला आपल्याला सीएनजी भरायचं, सीएनजी ट्रक इकडे कुठे रे सीएनजी कुठे. शर्मो गया के पर्दे गिरा. काय झालं असेल, काय विचार. काय नाही, गाडीचा नंबर टाकून चेक करत होता. ह्याच्यासाठी गाडी थांबवली काय तू. कसे लागतात रे, गोड लागतात की. पाऊस आला एक नंबर. काय बोलतो तू, जबरदस्त. एक मिनिट त्याला पण ऐकायला युट्यूब माझ्या व्हिडिओ थोडं बघू कसं लागतं. हे काय काय बोलतं त्याला. आळू. हां चांगलं आहे म्हणा, वरती ग्रीन आहेत वाटतं बघ ना. कच्चे चल आता निघूया, आता ओलं होईल सगळं. आपण तरी भिजून असेल तरी भेटतील कॅटरी भिजत. हा दोन चार घ्यात ना, ते हिरवे हिरवे काढायला लागतील वरचे. हा त्या धुऊन घेतो. अच्छा या आलू बुखारासाठी आम्ही आलू बुखार आळू येतो. आळू आळू का काहीतरी म्हणतात, एवढं काय आयडिया नाही. त्याच्यासाठी आम्ही बरंच हायवेला गाडी थांबवली आणि ते तोडायला गेलेलं. तर पाऊस चालू आहे.
ये फक्त फांदी आलो फांदी बघतो फांदी आलो फक्त हा ते काय आता वरती आलो आलो ना बाबा पडला अनुरगला चढवलाय वरती आंबे गाडाला हा काढ ना ना तुझे पता पडलं एक पडला दोन तीन सीएनजी भरायला आलो ना सीएनजी भरता भरता आंबे काढतोय ते पण घेऊन जायला वाटलं घेऊन जायला समजून काटी दे ना मग कुठली तरी आवडत तर मस्त आंबा एकच नंबर आणि फुल मजे केले फुल आंबा वाढता फुल मजे केले बघा एकदम मस्त झाड पूर्ण एकदम दाखव अजून पाडले असते पण आमच्याकडे काही पुढे हत्यार नाही बघा तुमचा ब्लॉगर बघा कसा आंबा खातोय आंबा चोर कसं पाणी सुटले बघा जायचं तर प्लॅन होता महाबळेश्वरला आणि आलोय बळीरामा देवस्थानची इथे माहिती आहे ते शूट करू शकतो नाही मग कॅमेरा ते घेऊन आलो बघूया आता दाखवते काय शूट आत्ताच मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो पण म्हणजे बाळूमामाचं जे मूर्ती आहे तिथे आम्हाला काही शूट नाही करता आलं पण थोडंफार मी शूट केलं आहे ते तुम्ही बघितलं असेल आणि आता चाललो आहे जेवायला आता पावणे सहा सव्वा सहा वाजून तरी जेवलो ना आता जेवायला चाललो आहे अनुरागचा एक मित्र आला आहे त्याचा ओळखीचा तो घेऊन चाललो आहे आम्ही फॉलो करतो त्याला तर आता हे काम करतो त्या हॉटेलवर कुठे आहे तिथे जातो आणि तिथे तुम्हाला भेटतो दुपारचं जेवण आत्ता जेवतोय आता वाजली किती सात वाजून 10 मिनिटांनी दुपार जेवण आत्ता करतोय म्हणजे दुपारच जेवणच नाही सकाळी जो भुर्जीपाव वगैरे काय खाऊन आलो तेवढंच त्याच्यानंतर आत्ता जेवतोय मस्त चिकन सगळेजण आता ताव मारणार जोर आहे आधी खातो पूर्ण जेवतो मग तुम्हाला भेटतो आता जेवण झालं मस्त जेवण होतं तांबडा पांढरा सगळं सगळं खाल्लं चिकन वगैरे सगळं खाल्लं तर आपण ना जाणून घेऊ बाळूमामाचे इथे आल्यावरती म्हणजे देवस्थानाचे आल्यानंतर इथे कसं आहे म्हणजे हॉटेलची स्पेशालिटी काय नमस्कार माझं नाव तेजस होता अंबापूर माझं प्रॉपर गाव कोल्हापूर कोल्हापूरपासून 50 किलोमीटर माझं गाव आहे आत्मापूर बाळूमामा मंदिर राजधन माझ्या हॉटेलचं नाव आहे तिथून आत्मावर सुद्धा 100 मीटर माझं हॉटेल लागतं राजधन हॉटेल माझी स्पेशालिटी म्हणजे माझे महाराष्ट्र थाळी आहे आणि चिकन मटन स्पेशालिटी आपल्याकडे आहे तांबडा पांढरा असं आहे स्पेशालिटी सोनकडे आहे आपल्याकडे स्पेशल तर आता आम्ही पूर्ण म्हणजे जेवण झालं मगाशी आलेलो आणि अनुरागचा मित्रच आहे तर खूप भारी जेवण होतं सगळ्यांना आवडलं ते तुम्हाला इकडे सगळ्यात सांगेल एक नंबर जेवण होतं स्पेशली काही तांबडा पांढरा असा आणि आपली सोलकढी तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करा खूप मस्त आहे तर आता निघतोय इथून आणि आता खोपलीला आपल्याला पोहोचायचं आहे आता किती वाजतील ते माहीत नाही आहे तर निघूयात पुढे काय असेल तर दाखवीन तुम्हाला नाहीतर डायरेक्ट घरी जाऊन लॉग इन करूया